चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी कामगारांच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणाविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाचं नेतृत्व आयटक व सीटूनं केलं असून या मोर्चात विविध क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांचा लक्षणीय सहभाग होता. यावेळी मोर्चेकरांच्या एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला न्याय्य मागण्यांचं निवेदन पाठवून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. देशातील विविध 11 केंद्रीय कामगार संघटनांनी केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणाविरोधात 2 दिवसीय संप पुकारला आहे. चंद्रपुरातील विविध क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांनी आयटक व सीटूच्या नेतृत्वात या संपात सहभाग घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी या कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. चंद्रपूर शहरातील आझाद बगीचा पासून कामगार बचाव देश बचाव या घोषणांसह प्रारंभ झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यात आशा व गटप्रवर्तक शालेय पोषण आहार कर्मचारी अंगणवाडी सेविका व मदतनीस बांधकाम व घर कामगार मोलकरीण इलेक्ट्रिसिटी कर्मचारी खदान कामगार डिफेन्स व नरेगा कर्मचारी यांच्यासह शेतकरी आणि शेतमजुरांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता. दरम्यान सहभागी मोर्चेकरांना संबोधित केल्यावर एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन पाठविलं. किमान वेतन प्रतिमहा 18,000 रुपये देण्यात यावं, कमीत कमी 6,000 रुपये पेन्शन, महागाई भत्ता, रजा, आरोग्य विमा योजना, भविष्य निर्वाह निधी व बोनस देण्याची तरतूद करण्यात यावी, मालक धार्जिन कामगार कायद्यातील बदल रद्द करण्यात यावेत, नोकर भरतीवरील बंदी उठविण्यात यावी, शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमुक्त करण्यात यावं, उद्योगपतींकडून टॅक्स व कर्ज वसूल करण्यात यावे, श्रमिक परिषदेच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी, कंत्राटी व मानधनावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यात यावं, जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, रेल्वे डिफेन्स व वित्तीय संस्थांचे होणारे खासगीकरण व परदेशी गुंतवणूक थांबविण्यात यावी, ट्रेड युनियनचं रजिस्ट्रेशन 45 दिवसाच्या आत अनिवार्य करण्यात यावं, यासह अन्य मागण्यांचं निवेदन सरकारला पाठविण्यात आलं. सरकारनं या मागण्यांची दखल घेऊन संघटित व असंघटित कामगारांना न्याय दिला नाही तर भविष्यात याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. याविषयी लाईव्ह चंद्रपूरला मिळालेली प्रतिक्रिया पाहूया. आज आणि उद्या 2 दिवस संपूर्ण भारतभर राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटना, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटना आणि इतर ट्रेड युनियन्स अशा 14 कामगार संघटना एकत्र येऊन हा 2 दिवसाचा संप पुकारलेला आहे. या केंद्र सरकारने जे जनहित विरोधी आणि कामगार विरोधी धोरणं अवलंबलेली आहेत त्यामुळे कामगारांच्या सेवाचा संकोच होत आहे, सेवा भरतीवर बंदी लादलेली आहे, कामगारांना पुरेसं मानधन किंवा पगार वेतन मिळत नाही आहे, किमान वेतन मिळत नाही आहे. आजही आमच्याकडे कंत्राटावर नेमलेले कामगार कर्मचारी 5,000 आणि 6,000 रुपयावर काम करते आहे. 7व्या वेतन आयोगामध्ये किमान वेतन त्यांनीच 18,000 ठरवलेलं आहे, ते किमान वेतनसुद्धा मिळत नाही. आणि गेल्या अनेक वर्षापासून हजारो लाखोची रिक्त पदे पडलेली आहेत, ती भरल्या जात नाही आहे, त्यावर कंत्राटावर कामगार कर्मचारी नेमल्या जात आहे. या धोरणाचा आम्ही विरोध करण्यासाठी एकत्र